नमस्कार मुलांनो आज आपण वर्ग पाचवा विषय परिसर अभ्यास यामध्ये पाठ क्रमांक सतरा हा पाठाचे नाव आहे वस्त्र आपली गरज हा पाठ आपण अभ्यासणार आहोत मुलांनो आजच्या नवीन दैनंदिन युगामध्ये आपण प्रसारमाध्यमाद्वारे कपड्यांच्या विविध जाहिराती पाहतो आणि त्याकडे आपले आपण आकर्षित होतो अशा प्रकारे या वस्तूबद्दल निर्माण होणारे आकर्षण आपल्याला हव्यासामध्ये भर घालते आपल्याला हव्याशा वाटणाऱ्या कपड्यांची संख्या ही जास्त असते कपडे हवे असणे आणि त्याची गरज असणे या दोन्ही भिन्न बाबी असतात गरज नसताना वस्तू हव्या आहे असे वाटणे हा आपला एक हव्यास असतो तर मुलांना या पाठामध्ये आपण बघूया जरा डोके चालवा रोहन आणि सानिया यांच्याकडे खूप कपडे आहे त्यापैकी बऱ्याच कपड्यांचा ते वापर करत नाही या कपड्यांची आता काय करावे असा प्रश्न आतांना पडला आहे तुम्ही त्याची समस्या सोडवण्यास मदत करा मुलांना याचे उत्तर असे की त्यांनी जे कपडे आहे ते कपडे अनाला अनाथ आश्रमात द्यावे म्हणजे तेथील मुलांच्या ती, ती कपडे उपयोगी पडतील किंवा भूकंप महापूर वादळे यासारख्या नैसर्गिक आपत्ती आलेल्या ले? ठिकाणांना द्यावे त्यांच्या विविध संस्था असतात त्या व्यक्तीकडे सोपावे त्याचबरोबर रेल्वे स्टेशन बस स्थानके राहणाऱ्या लोकांना त्यांनी ते कपडे नेऊन द्यावे आणि त्यांच्या गरजेची माहिती घेतली आहे आपण आता हे कापड कसे तयार केले जाते याविषयी माहिती बघणार आहोत हात माग यामध्ये आपण बघणार आहोत सूत कापणी तुमच्या परिसरातील उपलब्ध असलेल्या वस्त्र निर्मितीच्या एका उद्योगाला भेट द्या अथवा मुलाखतीसाठी तेथील कुशल कामगाराला बोलवा या उद्योगाची माहिती पुढील मुद्द्याच्या आधारे मिळवा प्र, प्रश्न पहिला बघूया हा उद्योग कोणता बघा या चित्रामध्ये दिलेले आहे हा उद्योग आहे वस्त्रोद्योग आहे या उद्योगातून निर्माण होणारे उत्पादन कोणते या उद्योगातून निर्माण होणारे उत्पादन म्हणजे कापड आणि वस्त्रे या वस्त्र निर्मितीसाठी कच्चा माल कोणता वापरतात कच्चा माल सूत आणि कापूस वापरतात कच्चा माल कुठून आणला जातो तर हा कच्चा माल अमरावती अकोला यवतमाळ या जिल्ह्यातून आणला जातो कच्च्या मालाचे स्वरूप काय आहे या, या कच्च्या मालाचे स्वरूप कच्चा माल कापूस सूत धागा असे आहे तयार होणारे उत्पादन विक्रीसाठी कोठे पाठवले हो जातात या वस्त्र उद्योगापासून निर्माण झालेले कापड कपडे हे पुणे मुंबई यवतमाळ नागपूर अशा अनेक जिल्ह्यामध्ये पाठवले हो जातात या वस्त्राचा वापर कोणत्या ऋतूमध्ये करतात या वस्त्रांचा वापर उन्हाळा या ऋतूमध्ये करतात या उद्योगासाठी कोणकोणत्या कुं प्रकारचे कामगार लागतात या वस्त्रोद्योग काम ासाठी कुशल व अकुशल असे कामगार लागतात हे कामगार कोठून उपलब्ध होतात हे कामगार आसपासच्या प्रदेशातून उपलब्ध होतात आता वस्त्रोद्योगात पूर्वीपेक्षा कोणकोणते बदल झाले आहे याचे उत्तर की फार वर्षापूर्वी कापड विणण्याची हातमागात व सूत काढण्याची चर काढण्यासाठी चरखा बघा इथे दिलेले आहे सूत काढण्यासाठी चरखा याचा उपयोग केला जात असे त्यामुळे मनुष्यबळाचा वापर केला जात असे त्याऐवजी आजच्या आधुनिक युगात आजच्या युगात यंत्राचा वापर मनुष्यबळाचा वापर कमी केला जातो त्यामुळे वेळेची व श्रमाची पैशाची बचत होऊ लागते या उद्योगातून तुम्हाला येणाऱ्या समस्या कोणत्या या उद्योगामध्ये कुशल कामगाराचा तुटवठा कधी दर्जेदार कच्च्या मालाचा अपुरा पुरवठा विजेची भार नियमन यासारख्या अनेक समस्या निर्माण झाल्या वरील मुद्द्याच्या आधारे वस्त्रोद्योगाची माहिती मिळवली आता आपण महाराष्ट्र राज्यातील वैशिष्ट्यपूर्ण वस्त्र निर्मितीची उदाहरणे पाहूया पैठणची पैठणी येवल्याची साडी औरंगाबादच्या हिमरू शाली सोलापूरची चादर इचलकरंजीच्या हातमाग व यंत्रमागावरील कापड इत्यादी पुढील पृष्ठभागावरील नकाशाच्या आधारे हे आपल्या लक्षात येईल आपल्याला माहीत असलेला परंतु नकाशात न ना दाखवलेला वस्त्रोद्योग या नकाशाच्या सूचीत व नकाशात योग्य ठिकाणी दाखवा बघावला न आपण महाराष्ट्र यामध्ये नकाशा महाराष्ट्राचा नकाशा बघूया इचलकरंजी कापड कुठे आहे कोल्हापूर सोलापूर चादर सोलापूर जिल्हा हिमृशाल हे औरंगाबादमध्ये आहे एवला साडी एवला साडी ही नाशिक जिल्ह्यामध्ये येतो त्याचबरोबर पैठणी त्याचबरोबर पैठणी साडी ही सुद्धा औरंगाबाद जालना या जिल्ह्यामध्ये येतो तुम माहीत आहे का तुम्हाला की लखनवी चिकन काश्मीरची सिल्क बनारसी सिल्क कॅडियल पितांबरी पोचपल्ली नारायणपेठ कांजीवरम पटोला मैसूर सिल्क असे साड्यांचे अनेक प्रकार आहेत बघा या चित्रामध्ये दिलेली आहे काश्मीरी सिल्क बनारसी पितांबरी पोचमपल्ली कांचीवर पटोला मैसुरलिंग अशा अनेक साडीचे प्रकार आहे या वेगवेगळ्या भागातील साड्या आपल्याला विविध प्रकारे दाखवता येतात नंतर आहे प्रदेशानुसार या साड्यांचे प्रकारात अनेक पर्याय दिसतात यावरून आपल्याला असे लक्षात येते की आताच्या स्थितीत आपल्याला वस्त्राचे विविध प्रकार उपलब्ध आहे हवामानाच्या विविधतेमुळे व वाहतुकीच्या सुविधा मुळे वस्त्रामध्ये आपल्याला अनेक प्रकारे अनेक प्रकार उपलब्ध झाले आहे वस्त्रामध्ये विविधता ही, दे ही आपल्या देशाच्या विविधतेचा एक भाग आहे मानवाच्या उत्क्रांती दरम्यान त्यांच्या शरीरामध्ये अनेक बदल होत गेले शरीरावरील केसाचे प्रमाण कमी होत गेले हा त्यापैकी एक बदल होईल शरीरावरील केसांचे आवरण कमी झाल्याने मानवाला ऋतू बदलापासून संरक्षणाची आवश्यकता भासू लागली आणि त्यातून वस्त्र ही गरज निर्माण झाली बघा इथे दिलेले वस्त्रामध्ये काळानुरा काळानुरूप झालेले बदल मानवाने विविध काळापर्यंत विविध काळात वापरलेल्या वस्त्रामध्ये विविधता दिसून येते आधी काळात सुरुवातीला मानव वस्त्र वापरत नसते त्यानंतर झाडाची साल व पाने वापरली जाऊ लागली तो पुढे तो शिकार करून मारलेल्या जनावरांचे कातडे वापरू लागला कापसासारख्या वन वनस्पतीपासून सूत तयार करण्याची कला अवगत झाल्याची झाल्यावर सूती कापडाचा वापर होऊ लागला बघा यामध्ये सांगितले आहे की मानवाच्या उत्क्रांतीपासून शरीरामध्ये अनेक प्रकारचे बदल होत गेलेले आहे शरीरावर असलेल्या केसाचे प्रमाण कमी होत गेले आहे हा एक फार मोठा बदल आहे ऋतूनुसार संरक्षणाची आवश्यकता भासू लागलेली आहे वस्त्र ही एक गरज आहे मानवाने विविध काळात वापरलेल्या वस्त्रांमध्ये विविधता दिसून येते आदिम काळात सुरुवातीला मानव वस्त्र वापरत नव्हती तर साळ झाडांची साल पाने वापर वापरत असते व विविध प्राण्यांची शिकार करून ते जनावरांचे कातडे वापरू लागत असे कापसासारख्या वनस्पतीपासून सूत तयार करण्याची कला सुद्धा अवघड झाली आहे मुंबई हे कापड गिरण्यामधील जगातील प्रसिद्ध ठिकाण आहे या दमट हवामानामुळे लांब धाग्याचे कापड तयार करणे सुलभ होते यामुळे काप मुंबई हे कापड उद्योगाचे मोठे केंद्र बनले कापड उद्योगाच्या भरा भरभराटीमुळे भारताच्या विविध प्रदेशातून रोजगारासाठी येऊन त्या ठिकाणी लोक स्थानिक झाले तेव्हापासून मुंबई हे भारतातील आर्थिक घडामोडीचे केंद्र आहे यामध्ये सांगितलेले आहे की मुंबई मुंबई कापड गिरण्यातील जग जगातील प्रसिद्ध ठिकाण आहे त्यामुळे मुंबई हे कापडाचे उद्योगाचे केंद्र बनले आहे कापड उद्योगामुळे भारतातील विविध प्रदेशातील रोजगार रोजगारासाठी लोक तिथे येऊन राहतात तेव्हापासून मुंबई हे भारतातील आर्थिक घडामोडीचे केंद्र बनलेले आहे